येवल्यातून एक थक्कादायक खट्टा समोर आली आहे. आधी लहान भाऊ बुडाला, मग मोठ्या भावाने उडी घेतली. त्याला वाचवण्यासाठी आईनंही उडी घेतली, मात्र यामध्ये दोघा भावंडांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. कपडे धुण्यासाठी आईसोबत गेलेल्या दोन सख्या भावंडांचा नदीपात्रातील बंधाऱ्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. येवला तालुक्यातील उंदीरवाडी येथील नारंगी नदीवर कपडे धुण्यासाठी हे कुटुंब गेलं होतं, मात्र पाय घसरून लहान भाऊ पडल्यानंतर मोठ्या भावाने त्याला वाचवण्यासाठी पाण्यामध्ये उडी घेतली, मात्र यामध्ये दोघांचाही करुण अंत झाला आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. दरम्यान पोरांना बुडताना आईनेही उडी घेतली, मात्र आईलाही पोहता येत नसल्याने आई देखील पाण्यात बुडू लागली. हा प्रकार आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी पाहिल्यानंतर त्यांनी उड्या मारून तिच्या आईला वाचवलं, मात्र मुले बंधाऱ्यातील चिखलात अडकल्याने त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे. दोन्ही भावंडांवर सायंकाळी उंदीरवाडी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. स्वप्नील येवला महाविद्यालयात बीकॉमच्या तिसऱ्या वर्षाला होता. त्याची प्रात्यक्षिक परीक्षा होती, मात्र तो आलाच नाही. गौरव हा एन्झोकेम विद्यालयात 11वी शास्त्र शाखेला होता. सहामाही परीक्षेचा मराठीचा पेपर तो सकाळी 7:30 ते 9:30 या वेळेत देऊन घरी आला होता. या घटनेमुळे येवला तालुक्यात संपूर्ण हळहळ व्यक्त होत आहे.